चेतन दादा तुपे पाटील आमदार हड़पसर विधानसभा हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते स्वानंद क्लिनिक याचे उद्घाटन करण्यात आले। चेतन दादा तुपे पाटील यांचा सत्कार हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी आमदार चेतन दादा तुपे पाटील यांनी क्लिनिकची पाहणी केली आहे आणि यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसे संदीप भानुदास तुपे रुपेश दत्तात्रय तुपे यांचा सत्कार हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संदीप भानुदास तुपे माजी उपसभापती हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज लांडगे संस्थापक अध्यक्ष कोर कमिटी सभासद रुपेश दत्तात्रय तुपे माजी उपसरपंच साडे सत्रानळी डॉक्टर सुजित गायकवाड डॉक्टर हेमा शिंदे डॉक्टर संतोष खरात डॉक्टर सुभाष रोमन पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य माणसाला अगदी माफक अशा दरामध्ये वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी दवाखान्याचं उद्घाटन होत आहे। त्या प्रसंगी उपस्थित असलेले या भागाचे राष्ट्रवादीचे नेते संदीप नाना तुपे माजी उपसरपंच रुपेशजी तुपे त्याचप्रमाणे ज्यांच्या पुढाकारातून हे सगळं घडत आहे ज्यांनी स्वतःचं घर मोडून या ठिकाणी दवाखान्याला जागा दिली ते हरोप आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराज ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून दोन्ही डॉक्टरांच्या माध्यमातून इथं सेवा देण्यात येणार आहे ते सर्व आणि महाराजांवरती आणि या सर्व उपक्रमावरती प्रेम करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण प्रतिष्ठित बंधू भगिनी खरं तर आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक अतिशय चांगल्या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो। कारण मला सांगता असताना सांगितलं की अगदी 20 रुपयांमध्ये ओपीडी त्या ठिकाणी आम्ही चालवणार आहोत आणि चांगल्या पद्धतीचं 3 मजल्याचं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं आहे आणि याही पुढे जाऊन त्यांचा मानस असा आहे प्रतिष्ठानच्या वतीनं की बाबा ज्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील किंवा ज्यांना उत्पन्नाची कुठली साधनं नाही अशा वस्त्यांमध्ये जाऊन सुद्धा मेडिकलचे कॅम्प त्या ठिकाणी घ्यावेत। हडपसर साडेसतरा नळी या परिसरामध्ये हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज यांनी एक नवीन संकल्पना राबवलेली आहे। या परिसरातील नागरिक आणि रहिवाशांसाठी त्यांनी अल्पदरामध्ये हॉस्पिटलची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। यामागचा महाराजांचा हेतू काय आणि त्यांना या परिसरामध्ये ही हॉस्पिटलची उभारणी करताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आहेत आणि त्यांची यामागचा हेतू काय आपण महाराजांशी या ठिकाणी बोलणार आहोत। महाराज नमस्कार, आपण या हॉस्पिटलची उभारणी कशी केली आणि यामागचा हेतू काय जर आपण सर्व प्रेक्षकांना सांगावं। ॲक्च्युली ज्या दिवशी आपण स्वानंद जे हे हॉस्पिटल उभारायच्या अगोदर संकल्पना होती माझ्या मनामध्ये, मला लोकांनी आश्रमासाठी जागा डोनेट केल्या होत्या किंवा देतो म्हटल्या होत्या, परंतु आश्रम तर सर्वच महाराज बांधतात सर्वच गोष्टी करतात, परंतु माझ्या मनामध्ये एक होतं की आज एक आपण मीडियम कुटुंबातनं गोरगरीब कुटुंबातनं आलो आहोत आणि त्यावेळेस जे काही आरोग्य समस्या भेडसावतात ज्या आरोग्य समस्यातनं मोठमोठे रोग निर्माण होतात आणि मग त्यावेळेस आपल्या गरिबाकडे इतका पैसा नसतो की तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल त्या ठिकाणी त्याचे उपचार घेईल। एकतर हॉस्पिटलमध्ये मध्ये गेलं तर पहिले इतके पैसे भरा त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू होते त्याच्यानंतर पुढचे काय असतील त्या पद्धतीने, परंतु आपल्या मनामध्ये एक आगळं वेगळं केंद्र होतं की गोरगरिबांना स्वस्तामध्ये अल्पदरामध्ये आरोग्य सेवा निर्माण व्हावी, अल्पदरामध्ये म्हणजे मोफतच आहे थोडक्यात, म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्त नॉमिनल चार्जेस आहेत आणि अत्यंत गरिबातल्या गरिबाला ही आरोग्य सेवा मिळावी या उद्दिष्टाने आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना तयार झाली की आपण काहीतरी करूया म्हणून। मग तिथून पुढे माझ्या डोक्यामध्ये चाललं की बाबा एक संस्था रजिस्ट्रेशन केली पाहिजे, संस्था रजिस्ट्रेशन करून तिचं नाव मी स्वानंद आदेन प्रतिष्ठान ठेवलं। त्याच्यानंतर माझ्यासोबत जवळजवळ 500 ते 1000 लोक माझ्यासोबत आले आणि आम्ही मग मीटिंग घेतली बैठक घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आरोग्य सेवा देण्याचा निर्धार केला। मग त्यासाठी जागा आम्ही बघितली पण जागेसाठी खूप खर्च होणार होता कारण सगळे गरीब कुटुंबातले होते। मग एकत्र येऊन विचार केला की माझी सदर सर्वे नंबर 206 गोसाई वस्ती 17.5 नळी येथे ही जागा आहे आणि या जागेमध्ये आमचे आईवडिलांनी ही जागा खरेदी केली, या ठिकाणी तोडकं मोडकं घर बांधलं होतं, याच ठिकाणी मी वाढलो। आता जरी मी दुसरीकडे राहायला गेलो असलो तर हीच जागा आम्ही ह्याच ठिकाणी वाढलो आणि मग या ठिकाणी वडिलांना मी विचारलं की या ठिकाणी आपण संस्थेला ही जागा आपण हॉस्पिटल म्हणून हे करूयात म्हणून, तर वडील म्हणले हरकत नाही, जर गोरगरिबांचं कल्याण होणार असेल त्यांना आरोग्य सेवा मिळणार असतील आणि 1000 लोकांना जर आपण
औषध उपचार देणारा असू स्वस्थामध्ये, तर माझं या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा असेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि मग हे आम्ही निर्धार केला की करूया म्हणून. तर सर्वात प्रथम आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक उक्ती आहे की आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा, आणि आमचा पण उद्दिष्ट आम्ही ईश्वराचे भक्त आहोत. आमची इच्छा तीच राहते की जनमानसामध्ये ईश्वराला पाहणं आणि त्याची सेवा करणं. तर सगळीकडेच पूजा अर्चा देवालयामध्ये पूजा अर्चा होते, सगळीकडे पूजा अर्चा होते, परंतु एक माणूस होता की जिवंत देव जो आहे माणसातला त्याची पूजा अर्चा व्हावी, त्यालाही आमच्याकडून आमची सेवा व्हावी, आमची सेवा भाव व्हावी, आणि त्या उद्दिष्टाने आम्ही हे माणसातला देव पाहिला आणि आम्ही या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्याचा निर्धार केला. मग देणगीच्या माध्यमातून 500, 100, 200, 300, 1000, 2000 जे काय मिळाले आम्हाला, ज्यांनी काय आम्हाला ते त्या ठिकाणी देणगी दिली, त्या देणगीच्या माध्यमातून हे 4 मजली बांधकाम उभं राहिलं. आणि या ठिकाणी आपण OPD चालू केली. OPD ही जनरल OPD आहे. सकाळी डॉक्टर हेमा शिंदे असतात 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत डॉक्टर आपले सुजित गायकवाड असतात. आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळे सोशल वर्कर्स आहेत, हे पण डॉक्टर आहेत तरी हे काम करणारे आहेत, आणि मग त्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला आणि सपोर्ट केल्यामुळे आपण हे हॉस्पिटल आता रनिंगमध्ये आणतोय, चालू करतोय. त्यासाठी आपण पाहताय की हे सगळे औषधं आम्ही या ठिकाणी परचेस केलेली आहेत, ही पण स्वस्तामध्ये आलेली आहेत. या याच्यामध्ये पण आम्हाला कुणीतरी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्यातून आज हे सगळं चालू होतं आहे. तर या ठिकाणी आपण जनरल OPD, त्याच्यानंतर मायनर OT आहे स्पेशल रूम आहे महिलांसाठी, तिथं फक्त महिलाच राहतील. त्याच्यानंतर जनरल वॉर्ड आहे, जनरल वॉर्ड नंतर आपण पॅथॉलॉजी लॅब, ते पण पॅथॉलॉजी लॅबमध्ये पण आपण 40 ते 50% डिस्काउंट देतोय गोरगरिबांना. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमवायचा हेतू नाही आहे. जे आहे ते जनसेवा आहे, जे आहे ते लोकांची सेवा आहे, याच्यात आम्हाला कुठलाही स्वार्थ नाही. मी स्वतः काम करतो, मी स्वतः काम धंदा करून या ठिकाणी येतो आणि संस्थेत कोणी कामाला नाही आहे, सगळे एकत्र येऊन हा समाज उपक्रम चालवत आहोत, एवढं या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. माझे सद्गुरू कडू भाऊ काटे बाबा नेवासा यांच्या कृपा आशीर्वादाने जो काही परमार्थ कळला, त्या परमार्थाच्या ह्याच्यातूनच हे हॉस्पिटल निर्माण झालं, ही जनसेवा निर्माण करण्याचा उद्दिष्ट झालं. माझे सद्गुरू यांचे सद्गुरू संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनी सुद्धा विनामूल्य कीर्तन केली, विनामूल्य महाराष्ट्रामध्ये जनजागृती केली आणि त्यांचा संसार पूर्णपणे वारकरी संप्रदाय म्हणून वाहिला. त्यांनी जगामध्ये एक धर्म प्रस्थापित केला, धर्मासाठी काम केलं, सर्वसामान्य माणसांपर्यंत धर्म पोचवला, ग्रंथ उघडा केला, ग्रंथातले अर्थ त्यांच्यापर्यंत स्पष्टपणे सांगितले, खरा परमार्थ प्रत्येक जनमाणसापर्यंत पोचवला. आणि अशी जी चळवळ त्या संत श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी उभारली होती, त्या चळवळीमध्ये आमचे सद्गुरू उभे राहिले आणि त्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आज मला पण ते सौभाग्य प्राप्त झालं. आणि बाबांचे आशीर्वाद आहेत म्हणून या कार्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे समर्थन भेटलं, प्रत्येकाचे आशीर्वाद भेटले. नुसता महाराष्ट्रातच नाही समर्थन भेटलं, तर अमेरिकेतनं देणगी आली, जपानमधनं आली, त्याच्यानंतर मला वाटतं सिंगापूरमधनं आली, संपूर्ण भारतातनं. आणि ओमन असा देश आहे जिथं बाहेरचे लोक, त्या लोकांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी देणगीच्या माध्यमातून मदत केली, म्हणून हे सगळं आम्ही करू शकलो. तर मी सर्व देणगीदारांचे आणि सर्व ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, ज्या लोकांनी म्हणजे ते आमचे कोर कमिटीचे सदस्य असतील, सभासद असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक क्षेत्रातली मंडळी असतील, मग राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी असतील, आणि चौथा स्तंभ ज्याला म्हणतो आपण पत्रकार बांधव, हे सुद्धा हे मोलाचा वाटा आहे उभारताना. आणि विशेष करून स्टार महाराष्ट्र न्यूज या न्यूजने ज्यावेळेस आमची न्यूज दिली त्यावेळेस आम्हाला लोकांपर्यंत पोचता आलं, लोकांपर्यंत सांगता आलं, त्यामुळे विशेष करून मी स्टार महाराष्ट्र न्यूजचे पण आभार व्यक्त करतो. आणि अशोक गावटे साहेब जशा आमच्या सदैव पाठीशी असतात, असेच पाठीशी राहिले पाहिजेत आणि हे कार्य लोकांपर्यंत जनमाणसापर्यंत पोचलं पाहिजेत, हेच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेला अजूनही मदत करावी, पुढे खूप मोठा प्रकल्प उभारायची आमची इच्छा आहे आणि जर आम्हाला चांगली मदत केली तर आम्ही निश्चित चांगलं काम करू, या ठिकाणी मी असा मत आणि विश्वास सर्व लोकांना देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. निश्चितच महाराज, जो आपण संकल्प केला आहे समाजसेवेचा, जो वसा घेतलेला आहे, आपण जो वसा घेतला आहे हा सातत्यानं
तुमचे सांप्रदायातील मंडळी असतील सर्वच मंडळी आपण या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करताय आणि हे जे आपण मोठं अनमोल असं गोरगरिबांसाठी कार्य करताय या कार्यासाठी मी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपल्याला या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. फैजल पठाणसह स्नेहल देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.